Hello guys, आज आपण आलेलो आहे मलेशिया पेंग्रांग मध्ये आणि इथूनच जवळ एक सुंगाई रिंगीट नावाचं एक विलेज आहे. त्या विलेजला व्हिजिट द्यायला आज मी चाललो आहे. बघूया तिथे गेलंस. ॲक्च्युली मलाही माहीत नाही आहे की तिथे कुठले कुठले टुरिस्ट प्लेस आहेत का नाहीत. तिथे गेल्यावरच कळेल. आता आज जस्ट आत्ता ड्रायव्हरला मी फोन करून सांगितलं आहे की मी वेट करतो आहे, तर तो येईलच 5 मिनिटात. तोपर्यंत मी जस्ट तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इथला. हाच तो स्टॉप आहे जिथे मी ड्रायव्हरला बोललेलं आहे. मी अंतो म्हणून आज आपला ड्रायव्हर आहे. 5 मिनिटात येतो बोललाय आणि आपली गाडी आलेली आहे SK9964C. लॉबस्टरचा स्टेच्यू आहे. बेसिकली सुंगाई रिंगीट एकदम किनाऱ्यावर असलेलं गाव आहे आणि ते लॉबस्टर खूप फेमस आहे. ते बरेच सारे मी मॅपवर चेक केले तर सुपर लॉबस्टर, हे लॉबस्टर वगैरे असे बरेच सारे लॉबस्टरचे रेस्टॉरंट्स आहेत. तर तिथेच एक लॉबस्टरचा स्टेच्यू आहे. हे जे तुम्हाला झाड वगैरे दिसतात हे सगळे पाम तेलाचे झाड आहेत. बेसिकली पामचे ट्रीज आहेत सगळे, कारण की मलेशिया हा खूप मोठा इम्पोर्ट एक्सपोर्टचा हब आहे बेसिकली. सो फायनली गाईज मी जस्ट गाडीतनं उतरलेलो आहे. उतरल्या इथं मला 7-11 दिसलं. आजकाल आपल्याकडे इंडियामध्ये पण 7-11 खूप सारे शॉप्स ओपन होतात आणि हा आहे लॉबस्टरचा स्टॅच्यू. हे लॉबस्टरचा स्टॅच्यू इथे असण्याचं कारण म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, सुंगाई रिंगीट हे फिश लवरसाठी खूप छान प्लेस आहे. इथे खूप प्रकारचे फिश आणि खूप प्रकारचे रेस्टॉरंट्स आहेत जे की स्पेशली फॉर लॉबस्टर फेमस आहेत. तर तुम्ही बघू शकता हा खूप मोठा लॉबस्टरचा स्टॅच्यू आहे. इथेच समोरच गार्डन दिसतंय मला. जस्ट बघूया काही सी शोरला असलेले रेस्टॉरंट. सर खूप स्वस्त आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलंस. आणि हा तो समुद्र किनारा. अरे इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे जे वॉशरूम आहेत, जसं आपल्याकडे मराठीमध्ये संडास म्हणतो तसं इकडे याला टंडास म्हणतात. टंडास आवम म्हणजे बेसिकली वॉशरूम होतं. तर लॉबस्टरपासून आपण आता पुढे जाऊया ओल्ड जेट्टीकडे, कारण की मला इथे काही एक्स्ट्रा अजून काही दिसत नाही आहे लॉबस्टर स्टॅच्यू सोडला. तर पुढच्या प्लेसला व्हिजिट करूया.